कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी महाराष्ट्रातील महिला बचत गटांनी पस्तीस लाख मास्क तयार करून दिले आहेत या कामांचं केंद्रीय ग्रामविकास मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी कौतुक केलं पंचायत राज दिनानिमित्त नामदार तोमर यांनी सर्व राज्यातील ग्रामविकास मंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला राज्याचे ग्रामविकास मंत्री कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातून या उपक्रमात सहभागी झाले होते पंचायत राज स्थापना दिनानिमित्त केंद्रीय ग्रामविकास मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी सर्व राज्यातील ग्रामविकास मंत्र्यांशी आज व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील व्हिडिओ कॉन्फरन्स सेंटरमधून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ या उपक्रमात सहभागी झाले होते ग्रामीण भागातील मिळकतीच्या मालकीसंबंधी महाराष्ट्र सरकारनं स्वामित्व योजना राबवली आहे हीच योजना देशभर लागू करणार असल्याचं नामदार तोमर यांनी सांगितलं पंधराव्या वित्त आयोगाचा निधी एक वर्षासाठी ग्रामपंचायतींना देण्याची शिफारस करण्यात आली आहे अशी माहितीही तोमर यांनी दिली जिल्हा परिषदांना गेल्या तीन वर्षात बाराशे कोटी रुपयांचं परफॉर्मन्स अनुदान मिळालं नसल्याचं नामदार हसन मुश्रीफ यांनी निदर्शनास आणून दिलं मात्र केंद्रीय मंत्र्यांनी या प्रश्नाला बगल दिली महिला बचत गटांच्या माध्यमातून मास्क आणि सॅनिटायझर निर्मिती करून कोरोनाशी सुरू असलेल्या लढ्याचं नामदार तोमर यांनी कौतुक केलं